उचल की जरा हाथ का ना खाना नहीं हाथ उस लुए आईला आपकडे बो कोणते देवाने जल मगातलाय जल मला येऊन इचारी पडलीस ग बाई तू देव नसतो गडे जल मगालीत देवा बर काय की ते काय म्हणते ते राहते मा म्हणते कोणाला त्यांचं काय बाई कमी ते त्यांची ले गव्हर्नमेंट जॉब लायचा मोठाले लोक म्हणत होते फोरवी 15,000 हा 15,000 रुपये महिना रोज सकाळ संध्याकाळ वरण भात बर 15,000 रुपये तर होईना पण आरामात आहे ना ती कॉम्प्युटरवर काम करत बसेस ना तुमचे नाही बघ आता आम्ही बेकार आहेत आमच्या घरी शेत आहे आम्हाला काय आहे का नाही त्यामुळे म्हणलं आता तुमचं भूषण काय चाललंय लयच वाढवं अर्धा एक तास फोन इकडे माणूस आताच भाकर देईन मगच भाकर देईन पांढरा डोळा व्हायची बारे आली म्हणून हाताने घेऊन खाल्ली म्हणून विचारित मी तुम्हाला म्हणते का तुम्ही लय भिकार आहेत तुम्ही लय मात असतात 24 तास पुरले तुझ्या आई बाप तर म्हणते काय म्हणते शेतकरी शेतकरी आमचं कस काय आमचं ह्यावून आमचं त्यावून मग तुम्ही त्यांना म्हणायचं ना आधीच कशाला द्यायची म्हणून त्यांना दिसतंय त्यांचे लेख कष्ट केलेलं म्हणून त्यांना वाईट वाटतं त्यांच्या सुना अशा पालगाव बसून असतात दिवसभर म्हणून त्यांना वाटतंय आपलं लेकरू कसं काम करतंय सुना किती आरामात काय म्हणतोय त्यांच्या सुना पालगाव बसून आहेत म्हणून त्यांच्या घराला दरवाजा नाही शटर बसवलेत हा ना हा वरण भात खात्यात टीव्ही रिमोट लयच आहे आपल्या टीव्हीला बॅलन्स टाकाय 200 रुपये काय सवडच कोणाला आहे ग तू सांग मला सवड कोणाला आहे हो आपण नाहीच बाय त्यांच्या उनी आपल्याला नाही ना तसली सवड मग तीच म्हणतोय आपल्याला कुठं आपलाच बॉलिवूडचा पिक्चर चाललाय कुठं टीव्हीला बॅलन्स टाकीत बसतील कुठं काय करती बॉलिवूडचा पिक्चर तरी संपत असं 2-3 तासात आपल्या ते आयुष्याला जायचंय आयुष्याचे रोजी रोटी म्हणते त्याला रोजी रोटी हा आयुष्याची भाकर होय तीच ना मग काय बाय चिकन गुन्ह्यानी बोट अगो बाय 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 3 महिने नाव घेऊ नको 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 केलं बाय झोपले ना मात्र उठता सुद्धा येत नाही पाठ कष्ट करतीस होय पण एक मला म्हणायची तिकडे बरं होत का हे तर बरं आहे बरं तिकडलं कसं बरं असं मग तिकडलंच बरं होत तिथलंच लय गोड लागत होत पालगावरलं मग इथं उठलं की शेणात पडायचंय अरे त्याला नशीब लागत हो हा काय बाय लोक पाळलं मग तेच सांगतोय लोक असं जमीन 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 करतात तरी कोणाला पाटाभर जमीन मिळाला काय काय तर पुरा सुद्धा जागा नाही बाबा तिकडे मशान भूमीत येतात आपल्या प्रत्येक बांधाला थडग काय तिथं बघा तिथं हाय दगड उभा केलेला हाय का आता ज्याची जमीन त्याला मग त्याला बी काहीतरी लागत पण लय लागा माझं सासरच लय शिरी म्हणतो कवा गेलेच असू दे असू द्या गप्पाच्या नादात तिकडे चालला दुसऱ्याच्या मग तेच सांगतो कवा सासर वाडीला गेलोय आणि कवा किलो भर मटाणा आणलंय कवा जावायला घातलंय अगो बाया बाया माझ्या सात पिढीत नाही बा माहिती पावशेर चिकन ते भात आणि मग ते अगो बाया ते आता सूप काय प्याजाव येईन काय मला तर लय आजार येत ती हेल्थची काळजी घेणं म्हणते नॉनव्हेज खायचं नसतं त्यात ऑइल जास्त असत कळलं का तुम्हाला काय कळायचंय रानगाटे आणला तेवढं बरं म्हणा आमची चटणी भाकर लय बरी बाबा हेल्दी खाते म्हणे हेल्दी हेल्दी खाते त्याच्यामुळेच बाया दरवाजात बसा ना आणि गाड्याला दरवाजा कुंकडे ते कळाला माझ्या भाऊ तीच म्हणलं माझ्या भाऊ भाऊ जायला आरामात ठेवते स्वतः कष्ट करतात मग त्यांच्या अंगाला मास नाही पण बायका तर केल्यात ना खण घेऊन एक एक काय आता देवाला हवी ते त्यांना पूजा ती का देवा येऊन येऊन काय गरज चालली त्यांचं ती काही करते तुम्हाला कोणी सांगितलंय आणि ती ऐकलंय हसलो होते मी त्याला 300 रुपयाचा ड्रेस आणलाय काय त्याला इस्तरेन गा गो बाया 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 लय अवघड आहे तुम्ही होय आणला मी नाही तुझ्या भावानी तिथं ती रस्त्यावर चालतात चालतात बरं का ती नाही रस्त्याला बसतात त्यांच्याकडून लगेच 250 रुपयाचा बुटन 300 रुपयाचा ड्रेस बाबा झाला ना साहेब असल्या उनीच अरे म्हणलं गावाकडे येताना हेच कला करतात काय 300 रुपयाचा आणून नाही तर 250 आणून ते तरी स्वतःच्या पैशाचं घालतात तुमच्या उनी तर नाही पुण्या मुंबईहून लोकांनी दिलेले कपडे दारेदार इथं घालीत तिची ऐकून घे तिची हाफिसात घालतात ना ते आम्ही इथं दारे दारा घालतो कळलं का लोकांनी दिलेले वापरून तिकडून नाही इथला का तुम लोकांनी वापरलेले खरकटे मरकटे कपडे इकडे गुंडवायचे बसायचे कपडे नाही कपडे अरे शेतकरी मी एक दाख दुकान बसल्या बसल्या खरेदी कवा घ्यायचंय कपड्याच दुकान
Cava găiți? Găiți n-ai mânit mi, ghiu șecto, șetcării mi-e ură de ană, teu. Andră, pentru la bine, părle, tighe nu ai, na? Mână, tighe, capare să duc, na? Ați pun băgătăi. Ha, na? Te ură cără, ați mă de bura ca lagă, na, urmă, zacă păta. Bără, te disurun, am să ram de cunci gari găiți, iată. Dide, zavaila, te ură sa gari găici, thode kami padle, mala nakashala shikviti. Au, ha? Mala sangav lagte voi. Kay zalo nai? Ar ti kut gitle shining madhi tij hat ya pakdani barlet. Au, an man nistis muthi bulin chaugile kashala lagat re tasla. Kay zalo barle manun ha? Ya roga mule tancha kam chalu nasat kam pada band padta mang na. Kashala ulthava tikde. Kuta ulthava? Aapla gar char pa check kardan la, ti karun khaten hit. Maza kay nade nade la to ke bi andadat padlay bo? Ha. Ke andadat padu nai ta bi andadat padu. Ha. Nade nade la. Bără, câte mă gătile? Din mi-e tăsă ca ai, n-ai? Mă ază tări ca ai mân băgitile tăni. Băgitile? Tumță mân băgitile, mân tu tima la bolă tăt, na, tu mă la cășe bolă tăni, direct. Mi mân tu te la like-i bă la găti. Ana. Te la mă acță kilir bă kilir la găti, ta va direct. Java la bolă la. Mă acță ți carcătă. Ca ai carcătă, mă acță? Ha? Dacă gărdar duhun de la tu mă la lagnat. Băucăr poz văti tășli mănun dile. Lăi poz, caiaci poz văti, caiaci zun cu lea government job ci curci n-au ci băucăr. Pânciu și ecărăi, cantă ta acră ecărăi. Agă băi băi. Lăgle mă la sangă aia. Cai poz în tin, n-au te. Băr n-ai n-a poz. Unde tu plătu caie, țelu de ticără, cu dună cu, mă la curp unde caie ti. Caie o tăsle, eu ură caie la birag vă tăste tu e lăbi. Hai că mă, poz n-ai n-a mă ajă că. Acum că-i lucă-i ca mă? Lucă n-ai, te mănu tangle tale, na? मग काय होतय पण हे करा किती एवढं राम दे नकुले लकुने मदावणी हो राम दे बसून दे पोपटा मी काय खुर्चीवर नाही बसलो मी पोपटातच माणूस आहे नको जत कुठसलं मी काय म्हणते आपल्याला भी होईन कधी मध्ये फिरायला हं कुठं मला काय गरज चालली माझ्या एक इडी वाकडी गाडी त्याला पेट्रोल टाकले की आपला चालला गडी दूध घालाया ही ती कवर बाय मग घ्यायचे म्हणलं मी घ्यायचे म्हणलं उंत सकाळी घेईन कांद्याची पोटी येईल की हं किती काय भारी हां घेऊ ना कुठली घ्यायची आपण घेऊ बैल गाडी चांगली मस्त पैकी लोखंडी बांधून घेऊ ती बी काय पाय बोलणं बोलत आता हा दुनिया कुठे केंद्राव गेली तुम्ही आज उखाड्यातच आहेत का हां मी असून देऊ करंड्यास बाय कशाला पण मी म्हणतो तसली गाडीन गुडी घ्यायची हां 10 लाखाची गाडी घ्यायची आणि तिला डिझेल टाका आणि तिला ड्रायव्हर ठेवा आणि आपल्याला चालविता येईना ना काय वायना आपली मस्त पैकी 5-5 हजाराची बैल गाडी बांधली लाखभर रुपयाची एखादी जोड घेतली की गावात जातय सगळंच होतंय डिझेल लागणार ना पाणी लागणार हो आपलं तर डोकंच बंद आहे तुमचं डोकं बारमाय बंद राहतं हो तुमचं डोकं चालू असतं तर कशाला इतकं झालं असतं कवर कानात लावायचा चक्कर आली हो बघा आता येणार ना चक्कर हा भरणा कोसळतो या डोक्यावर खुशाल लोक काय काय घेतात आणि बैलगाडी हा चांगलं घर बांधू म्हणलं तर म्हणतोय कशाला घर लय मोठं पात्रात गेलं की ऊसात ऊस जाईन मग पात्रात होईन छापारच टाकू हा गाडी घ्या म्हणलं की कशाला गाडी फोर व्हीलरच घेऊ की ते बैलगाडीच घेऊ की कशाला पण मी म्हणतो वय ना काय जेवायची लाय लिकरू ना बाळ कशाला कमून गाड्या गोड्या ना आपलं आहे तेच माग ठेवायचं म्हातारपणाला होईन कशाला पण माग ठेवायचं मी म्हणते आपल्याला काय लिख तुम्ही तीच म्हणतात ना आपल्याला काय लिकरू ना बाळ मग कुणाला कमून ठेवायचं असतं आपल्याला एखादं लिकरू तर आहे बाय आपलं लिकरू लहानाचं मोठं व्हायचंय त्याचं शिक्षण व्हायचंय हा त्याला सेटल करू तर आपल्याला कुणीच नाही 25 एकर पडले आईश नको जीवाची बस काय ग बस कोय जीवाची उधळीत चल सगळं बंडल बांधून कायला उधळायचेत मी म्हणते जीवन नाही खायचं काय करायचं मग कमून कधी मटण आणा म्हणलं तर आताडे गोताडे घेऊन येतात हा साईडला टाकलेले किती चिकटपणा करीत किती लाजपणा बरं तुझा हा खरंच आता आताडे गोताडे खातेस का तू मग नाही केरती तू अंडी घेऊन बोकडाचं मटण आणा म्हणलं की आता तर ती त्यातनं शेण काढलेलं ती काय म्हणतात त्याला तुला काय हा बसवला गाडवाला काय गुळाची चव काय ना ग बाय मला गाडवाला गुळ दिल्यावर गाडा म्हणताय रे काय तुरट लागतंय गाड्या तसे खेळेन काय माय उकरंड्यावर ओळायचे सवय असू द्या आम्हाला त्याला काय माहिती गाडी काय असते तेच म्हणलं तुम्हाला ती सवय लागली आताडे गोताडे खाऊन जगायची तरी अंगाला मार टाक ना आता झपका उरक तुझं काय ती बघ करायचं नसलं तर उठ मी माझ्या दोन बाया लावीन हिमत आहे तेवढी आणि हलायचं इथून मग ती पट्टी
तिकडे मारायला गाडी घ्यायची म्हणले बघा आता मी कमन जाऊ आपल्याला बघतो ना हां आपल्यालाच घ्यायची मी बी पैसे देत नाही बघू मग तुमचा बाजीनपणा फक्त मलाच कळतो आता झालंय ना कुरपून झालंय सगळं झालंय जाईन दुपारपर्यंत आता काय कांदा काढण्याशिवाय दुसरं काय कामच नाही तो हाल इथून 20-25 लाखाचा होईन कांदा आणि जमा ना तू माहेरला माझ्यासारख्या काय धाबाय काय त्यान मग भावाच्या बायका दरवाजात बसणार काय मी तुला मागाशी सांगितलंय मी मातीतला माणूस आहे काय पुसायची ह्याची गरज नाही मला बाय पालगाव झोपायचं झोपायचं हा नाही पण मी काय म्हणतोय त्यांना म्हणाव गाडी घ्या आम्ही दोघं येतो पुंजनाला जाऊ ना पण पैसा मागायचा नाही हो कशाला आमच्याकडून कशाला बेकार बनकडून पैसे घेता तुम्ही तुमच्याकडले 50-60 हजार रुपये महिन्याचे तिकडे तुम्ही बघा म्हणावं आमच्याकडे काय गरीबाकड आओ अहो त्यांना लेकर बाळायचं इंग्लिश स्कूल ला त्यांची फी ती लय मोठी असती हेवी इंग्लिश बोलून आता चंद्रावर जायच्यात बघती काय इंग्लिश बोलून चंद्रावर जातात का तुम्हाला मी म्हणते जर तुम्ही शिकला असता तर आपण किती रोमॅन्टिक मुवमेंट शिकतो मी काय रोमॅन्टिक मुवमेंट वाली ही काय रे इला काय रोमॅन्टिक हे नाही रोमॅन्टिक मी काय म्हणते ऐका ना जर तुम्ही शिकलेले असता तर आपलं लग्न जमलं होतं मग मी तुम्हाला जाऊ व्हॉट्सअपला हाय मेसेज करीत होते तर तुम्ही कसे करायचं काय आमच्या नाना 70 पिढीत ते व्हॉट्सअप हाय बाय त्याच्यासाठी शाळेत जायचं असतं मग माणसाला कळतं इंग्लिश कसं बोलायचं बरं शाळात नाही गेलं तर काय आडलं माझं काहीच नाही काय शिक्षकापेक्षा मी म्हणतो शिकलेल्यापेक्षा काय कमी मला माझ्याकडे काय पैसा नाही का काय नाही का काय नाही शिकलो असतं तर हे फुकावं लागलं असतं माझ्यात खातोय गडी कुणी मालक नाही कमून कुणाचा फोन येई ना काय ना उलट इथून रुबाबात बोलतोय हॅलो कस काय रे उशीर झाला तुम्हाला बायांना कामाला तस नोकरीला असत बायकोच दुखायला लागलं पगार टायमाला नाही तुझा कवा बी उचबाळून दे ना लगेच दवाखाना नाही तर काय मग कवा बी उचबाळून दे ना लगेच दवाखाना कधी दाढी घ्यायची माहित नाही का कधी दवाखान्यात न्यायचं माहित नाही बरं ते मी हाय का अरे उद्यापासून कांदा काढायला चालू झाला की लाखभर रुपयाचं सोनं 10 हजाराच्या 2 साड्या तुझा बी नटून कटूनच नेतो मी बी तुला तिकडे म्हणले पाहिजे सोनं करीत का 20 लाखाचा कांदा होईन आता तू कष्ट करतेस मला बी कळत 20 लाखाचा कांदा झाला ना काय करायचं 4-5 लाखाचं सोनं करतो बाकीचे पैसे अहो काय होतंय असू द्या ना नडी आडीला पैसा जातो सोनं जवळ राहत ती वर अर्धा एकर निघलंय तेवढं घेऊ ना कोणाचं आमल्याचं होय काय काढलं का त्यांनी काढलंय मग गुडीचा नाद मग मी तीच सांगतोय असे उलटे उदे केल्यावर कशाला जमीन राहील काय तिला रोज चायनीज खात चारितो येईन वडापाव चार ना तुला फिरायच काय सांगू तुला लय गमत काय झालं त्या दिवशी गेला घेऊन तिला म्हणून कुठे चायनीज का काय खायला हा लावला बा मला फोन आता बिल नसेन 150 रुपये जणू खिशात आणि त्या पोरीने घेतले ना फुलफुल सगळं ते काय म्हणते ते चिकन लॉलीपॉप हा सगळं फुल फुल घेतलं नाही झालं 300 का 350 रुपये बिल गाड्यापैसे 150 रुपये हा लगेच मला फोन भाऊ म्हणलं का रामुल ते मोबाईल मध्ये 200-250 रुपये असले तर पाठव ना म्हणलं का रे माझ्या लय पोटात दुखत आहे आणि गोळ्या औषध घ्यायचे म्हणलं कोणत्या दुकानात सांग पटकून आलो म्हणलं आता काय लय लांबच आहे म्हणलं आता आली अडचण तर जावा नुसतंच म्हणायचं लय पोटात दुखत मी माझा दवाखान्याचं नाव सांग पण त्याला काय माहिती बावलोय बाजिंदा ते हॉटेलातले लोक बोललेले माझ्या कानावर ऐकू यायचं म्हणलं अमोल तुला 200 नाही 500 पाठवतो पण खरं सांग लगेच त्या गुडी पासून उठून आला आणि माग मला बोलत होता मागून आले ना गुडी मला सांगायला लागलं मागून येऊन म्हणती अरे बेकार बना गा कशाला रे खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा ते काय काय असाना म्हणले असं तुला चला बाबा बरं का कशाचं काय दिती शिव्या तिथं भांडे घासणार तर काय नाही मी चालले मला निघून हा चालूच हे म्हणतो गप गप मी ऐकतोय सगळं मला निघून सोड नाही तर मग लय बेकारी वरील कशाचं काय म्हणलंय आम्हाला म्हणलं आंबोल नका काळजी करू परत तसं नका धंदा करू नका म्हणलं त्याला समजून सांगितलं पाठवलं बघ 500 रुपये कशाचं काय लय गमत आमला कुठे सकाळ तोड दाखवतोय मला 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 म्हणत होता की मला त्यांनी सांगितलं मला म्हणतोय वहिनी मला कस तरी वाटत भाऊला खोट बोललो मी म्हणतोय असे उलटे धंदा करूस तर आपलं सुई सुईनी करायचं
रुबाबात जागायचं बघ. तेच म्हणते त्याला काय नाद लागलाय कुणाचं बघ बरं. आता तिच्या पायराने काय काढलंय जाम दे आई आपलं काय करायचं आपण टुरू लव का काय कशाचा टुरून कायच काय पैसे खात ती पोरगी खाईन खाईन देईन लात. हा काय टुरू कशाला म्हणते आपलं होतं ते टुरू होतं. गपय बाबा टुरू तुला का फोनवर तरी बोललोय का मी लग्नाच्या आधी. मला ते तसंच वाटायचं बरं का तुम्ही मला बोलत नव्हतं मेसेजचा रिप्लाय देत नव्हता. मला वाटत बाय हा पोराचं असून काय लपडं कशाची सवड. पण मला पुन्हा कळलं आरती कडनं. आज तुमच्या शेजार राहिलो होती ना ती माझ्या वर्गात होती. म्हणली अगं नाही तसं राहुल भाऊ लय चांगला आहे सारखा 24 तास कामात असतो. कामात म्हणल्या पुरीचा काय ह्याच्या उन्हारच नसत काय राहणार यायचं आपलं दारादाराचं गाणे लावायचे मोबाईल मध्ये. ऊसाचं झालं की गावाचं झालं की कांदा सारखं चालत. त्यामुळे तुम्हाला मी शाळा सोडली खरी कशामुळं आता घरच्यांना भी होत नव्हतं. म्हणलं आता एवढी मोठी शेती जर बेकार होईन म्हणलं आपण जर काय उद्या करीत बसलो तर. त्यामुळे तुझ्या आई बापाला सांग जरा समजून शेतकरी म्हणजे काय असतोय. जाऊ दे बाया त्यांच्या पुढे त्यांचं काय करायचं आपल्याला. बरं मी काय म्हणतोय गंटन आहे बोरमाळ नाही चांगल्या जास्त दिसत ते म्हाताऱ्या माणसं नेकलेस बिकलेस तसलं नवीन आले आक्का साहेब डोरलं काही बी घे तू तर पण लाखाच्या आता लय हात गोदडी जेवढी तेवढे सात पाय पसरायचे. तुझे पाय लय बाहेर जातात गोदडीचे आंबल्या मुखाद महिना गुंडीचा त्यांचा मग काय आपली टोळी आपली टोळी. मला तर नकोच वाटतंय बा त्या बोलवायच्या पण जाऊन द्या आता खाल्या आपल्या राहणा झाला काय कुठाना आपल्याला काय करायचंय. हा मग आपल्याला काम अशी म्हटलं पाणी आणते का थोडं